सोलापूर शहर पोलिसांच्या वतीनं 57 रिक्षा चालकांसह 24 जणांवर संचारबंदीच्या कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोलापूर शहर पोलिसांकडून 49 रिक्षा चालकांसह 24 जणांवर संचारबंदीच्या काळात गुन्हे दाखल करण्यात आलेत. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी आदेश मोडणं तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्यांचं उल्लंघन केल्याप्रकरणी 24 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. याशिवाय शहरांमध्ये रिक्षाला बंदी असताना देखील रिक्षा घेऊन फिरताना 49 चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. रविवारी संत तुकाराम चौकामध्ये ही नाकाबंदी करण्यात आली होती, त्यावेळी 22 रिक्षा जप्त केल्यात. याबाबत सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा देखील नोंद करण्यात आलाय. MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 रिक्षा जप्त केल्यात. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. शनिवारी आणि रविवारी अशा 2 दिवसांमध्ये 49 रिक्षा चालकांवर गुन्हे दाखल झाल्याची माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक संतोष काणे यांनी दिली आहे. सध्या जे हा कोरोना विषाणू संदर्भात ज्या उपाययोजना शासनाकडून चालू आहेत त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त श्री शिंदे साहेब यांनी वाहतूक व्यवस्था सार्वजनिक ज्या गाड्या आहेत ज्या अशा म्हणजे रिक्षा असतील ते रिक्षांना वाहतूक करण्यास बंदी केलेली आहे. त्यांनी प्रवासी वाहतूक करू नये असे आदेश काढलेले आहेत. असे आदेश काढलेले असताना सर्व रिक्षा बंद आहेत, तरीसुद्धा काही रिक्षा शहरामध्ये फिरत असताना आम्हाला मिळून येत आहेत. तर अशा आत्तापर्यंत काल किंवा आजपर्यंत म्हणा 57 गुन्हे दाखल करून 137 रिक्षा जप्त करण्यात आले आहेत. या अनुषंगाने रिक्षा चालकांना आम्हाला असं आवाहन करायचं आहे व विनंती आहे की त्यांनी हा कोरोनाचा विषाणू आहे त्याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून रिक्षा त्यांच्या रस्त्यावर काढू नयेत. जर का असं असूनसुद्धा जर रिक्षा काढल्या तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. आता काही लोकांना पेशंट वगैरे न्यायचे असतात, हॉस्पिटलला जायचं असतं, तर त्यांच्यासाठी माननीय पोलीस आयुक्त साहेब श्री शिंदे सर, माननीय DCP कडूकर मॅडम आणि ACP दरेकर मॅडम यांच्या सूचना मार्गदर्शन व आदेशाप्रमाणे आम्ही 7 पोलिसांच्या हद्दीमध्ये 5-5 रिक्षा रिक्षांचे जे नंबर आहेत ते आम्ही घेतलेले आहेत. ते रिक्षा चालकांचे मोबाईल नंबर आमच्याकडे आहेत. नागरिकांना आम्ही यापूर्वीसुद्धा आवाहन केलं होतं की हॉस्पिटलमध्ये किंवा पेशंटला न्यायचं असेल किंवा हॉस्पिटलला जायचं असेल, महत्त्वाचं काम असेल तर त्यांनी कंट्रोल रूमला फोन करावा. कंट्रोल रूमकडून त्या पोलिसांच्या हद्दीतल्या रिक्षा चालकाला फोन केले जाईल आणि ती रिक्षा पाठवून त्यांची पेशंट नेण्याची सोय करण्यात येईल. यासाठी कंट्रोलचे नंबरसुद्धा आम्ही मागे सांगितलेले आहेत. कंट्रोलचा नंबर आहे 0217-2744-600 आणि 0217-2744-620. तर आणखी एकदा मला कळकळीची विनंती करायची आहे की हा जो कोरोनाचा विषाणू आहे याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून रिक्षाचालकांनी त्यांच्या रिक्षा रस्त्यावर काढू नयेत. जर काढल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. याशिवाय अत्यावश्यक दुकानं सोडून अन्य दुकानं चालू ठेवणं, रस्त्यावरून विनाकारण फिरणं, पोलिसांची हुज्जत घालणं, 5 जास्त लोक एकत्र येणं अशा कलमांतर्गत ही कारवाई पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये करण्यात आली आहे.